नमस्कार मित्रांनो, संदीप बॉक्सर युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, एक दिवस गॅप घेऊन दुसऱ्या दिवशी व्हिडिओ सोडते का? एक दिवस गॅप सोडून दुसऱ्या दिवशी व्हिडिओ काढतो का माहितीये का? थोडे पाहुणे आले आमच्या घरी, मामंते आले. मामंत्यांना आणायला मी तिकडे गेलो होतो, कुठं तिथून जवळजवळ आहे ना, नाशिक पर्यंत गेलो होतो मामंत्यांना आणायला. असं असं बोलायची या गॅप तुका पास ना. किती घातलं का म्हणजे मामा आतमध्ये मामल म्हणतो ना. काय म्हणतो आज दोघ काय काय आवरून राहिले आज काय झालं? बोल ना. आज काय बनवून राहिले सकाळ सकाळ? मसूरची भाजी. आखी मसूर. आरती नाही बनणार का तुमच्या सणी? आरती येत नाही तुम्हाला? तर मित्रांनो, जास्त गरम होतंय ना म्हणून एसटी शर्टाचं बटन उघडून ठेवले आणि ते शर्टाचं बटन पण बसून राहिलं नाही. ठेवले लागत नाही. थांब, काय आले? नको नको गवार, भेंडी गवार काही नाही घ्यायचं मला. हाय सगळं. ओ मेथी कशी? ओ मेथी कशी दिली? भेंडी आहे का? जाऊ दे, मेथी लागत होती. मेथी कालची म्हणे ते. पण नाही गडबड, लय गडबड असतो. फक्त आणि फक्त भेंडी, बाकी काहीच नाही. काहीच अजिबात काही नसतं. काय गो मे, काय आज लईच कामात बिझी आहे तू? काम नाही करायचं. नाही करते काम तेव्हा पण बोलायचं, काम करते तेव्हा पण बोलायचं. तुम्ही बोलत नका जाऊ. काय कोणाकडे पाऊस पडत असेल तर उष्णा पाठवा, परत पाठवून देतो. पुढच्या महिन्यात जून मध्ये ना लगेच पाठवून देतो. अजिबात काय घाबरू बिबरू नका. तुमचा पाऊस तुम्हाला परत भेटणार आहे, कारण की आता आमच्या इकडे भरपूर असं गरम होते. असं वाटतं की आम्हाला या घरावरती चांगला स्विमिंग पूल करून ठेवावा. फुकट म्हणतो आम्ही, उष्ण म्हणतो. तुझं काय चाललं व्याज घ्या सोबत? आपण घेणार ना पाऊस व्याजानी. हा ना, आख्या परचे घर बी राख तापले. त्यात आमचा हा पंख आहे ना, 120 स्पीडनी पळतोय. 3 वर आहे बघा सगळं. मला सरक सरक तर बघा पहिलं ना. पंखे पण नीट चालू नाही राहिले. आजीचा घरातला पंखा आहे ना, मामाने दिलाय. म्हणजे मामा आला जे आला जे आलं वाटत. जय पेंटागॉन. जय पेंटागॉन. हा घातले कोणती? गुड मॉर्निंग. जय आंघोळ केलीस तू? थांब ना, इकडे थांब ना. अरे ऐक ना. हा आमच्या मामाचा मुलगा जय, मोठा जय. म्हणजे मोठ्या मामाचा मुलगा आहे आमचा. पहिला हायटीने वाढलो ना तो. पहिला आला होता ना मागच्या वर्षी, तो एवढाच होता हायटीने. आता हाईट पण आता बरोबर होता. म्हणजे माझ्या आता मी त्याच्या इथं लागते. जे कुठे आहे? जय हाय वन पब्लिकला. आपल्या हाय पब्लिक कशा कशा आत्मन जेवण जेवण केलं की नाही? जेवण आता रेडी नाश्ता म्हणलं तू जेवण आता जेवण करते काय तरी व्हिडिओ बघतो आपली. बोल ओ वहिनी थांबा ना. जय बोल ना. जय असं का बरं पळतो इकडे? आंधराव आंधराव. जय तुम्हाला काल घ्यायला आलो होतो का नाही? मी बघा पाहिलं ना, खोट बोलणार नाही मी कधीच. नाही नाशिकला गेलो होतो तुम्हाला जय. मी आहे ना मग बस स्टँड, नाशिकच्या बस स्टँडला घेऊन आलो होतो. पाहिलं का चिकन आणता हे चिकन पण आणलं. चिकन म्हणे पाहिलं ना मी नसतं. काय म्हणे हो मी आगाय जीव पाहून तरी लोटत जाय. मी पण दाजीला असं लोटलं की दाजी डायरेक्ट खाली जातो. जय कुठं राहतो सांग तू? विरारला. मुंबई. इकडे ना उन्हाळ्यात ये, पावसाळ्यात नको जाऊ इकडे. तुला गरम नाही होत का? पहिले ना आमच्या जायला ना भरपूर गरम होत. आता पण होतंय गरम, पण आता एवढं नाही होत. काय गो मी
म्हणजे इकडे बघ किती वाचे मला माहितीये का, किती चार वाचे आणि दोन वाचे, दोन भाचे चार भाचे भावाचे, भावाचे बर का, भावाचे पोर मुले काय म्हणते मग आज तुला दिवसानंतर हा आले म्हणलं चल संदीप वापचौऱ्यांनी विडो मामाला आणलं मी नव्हते गेलो का मामे हा मग मग बर कुठे गेलते हा कुठे संगमनेर बस स्टँडला गेले होते तुला काय कळत होटल डे नाशिक बस काल काय खाल्लं सांग बरं तू हा इली काल काय खाल्लं हे माहित नाही शेपूची भाजी आज इली खाल्ली होती माहितीये का पाहिलं ना किती गरम झाले बिचाऱ्याला जे एसी लाव का तुला हा बसल्या बसल्या एसी लाव का नको ना कितवीला आहे जय तू सांग ना जय पाचवीला आहे नवीला आहे नवीला आहे हा एवढा मग हा पाचवीला जय का रे हा तुला सब्जेक्ट कोणते कोणते त्याची हाईट भरपूर सायन्स मराठी हिंदी हा सोशल सायन्स हा मॅथ्स चल फिर हिंदी से कविता बोल के दिखा हा दिखा जल्दी दिखा उठ ना जय जरा उभा रा ना बोलतो हा उठ तुला हवा घालतो मी वरती उठ बोल ना हिंदी से कविता बोल नको बोलत तो भी नाही बोलता तुम्ही बोल रे तू हिंदी से कविता एक मछली पाणी मे जाई गेली ती जशा आईला पाणी मे गेली ती मछली काय मग वावराने पडत का हा थांब जय तू अभि तू एक कोण बोल अरे नाही लक्षात अरे बोल ना जय आताच नवीन सोडली ना तू जय ना जय एक ठिकाणी बसत नसतो त्याला फिरायला खूप आवडते जय काल आला ना जयला म्हणलं जय आराम कर थोडा मस्त पैकी जय काय म्हणे जय आयपॅड बिपॅड घेऊन डायरेक्ट गाडी उभा तो आयपॅड गाडीवर ठेवला मागे पुढे कव्हर करत होता गाडी म्हणजे छाय देऊ का भाऊ म्हणे नको मा म्हणे त्याला छाय द्यायची नाही म्हणजे त्याला गाडी येत नाही अजिबात पडला पिडला तर संदीप तुला मारेन मी लाडकायचे माहितीये का पप्पा इथे पण लाडकायचे जे पण जे तू काय असं डोक्याला काय ताप बी पाला तुझ्या मग काय झालं तुम्हा काय तुरू म्हणते माहितीये मित्रांनो व्हिडिओ चालू कर संदीप दादा व्हिडिओ चालू कर कालपासून म्हणतो व्हिडिओ चालू कर पण थोडं फ्रेश झाल्यानंतर म्हणलं तू पण आराम कर नंतर आपण व्हिडिओ काढू आणि आता व्हिडिओ काढल्यानंतर जय आहे ना बोलानाच काही बोल ना रे जय बोल ना अरे जय बोल ना हिंदी मी पोएम सुना की दिखा ना मेरे को आवडते का नाही पिऊ तर इतकी भुकली त्याच्यावरती काय लय भुकली ती पाहिजे पिऊ कुठे पिऊ कुठे आहे का तुला तिकडे बसले आहे ना त्याच्यावर ना मी तिला म्हणलं पिऊ भुकू नको याच्यावर पिऊ भुकू नको याच्यावर तरी पिऊ तीनदा तीनदा त्याच्यावर भुकायची मग जायला काय काय अगं पाऊस पाठवून द्यायला नको आला तरी पाऊसच नाही संगमनेर मध्ये कुठं असला पाऊस तर आमच्या पाठवून द्या दोन दिवस सलग पाठव कारण की ना जे तुमच्याकडे फिरायला काय काय रे रिसॉर्ट आहे जीवदानी आहे मंदिर आहे जीवदानी मंदिर आहे अजून रिसॉर्ट वगैरे सगळे रिसॉर्ट आमच्या विरार मध्येच आहे तू कुठे गेला होता फिरायला मी सगळीकडे जाणार रिसॉर्ट मध्ये पाणी असतं का रे किती पाणी मोजून यायचं नाही मला कळलं नसतं का मग टंक 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 विनायक दादांचा फोन आलेला आहे आता बघा विनायक दादांचा आलाय ना अगं ऋतू काय करते ऋतू बोला अगं मला करमत नाही मी तिकडे तुला सोडून आलोय ना मला पण वाटत तू मला घेऊन जावा अगं ऋतू मला खरंच करमत नाही तिकडे थांब मी उद्या परवा दिवशी घरी येत बोला मी लिहिले हा त्याचाच फोन आला होता कसा बोलला पिटुड्या आय लव्ह यू काय माहिती काय बोललेच नाही माहिती
काहीच नाही बोलले ना. हा करायला गेलं ते लागले. कोण? दाजी. दाजी पण लाजतात. मित्रांनो, विनायक भाऊ जायले बाहेर, म्हणजे कंपनीची ट्रिप होती त्यांच्या कॉलेजमध्ये, गोव्याला जायले. आणि वहिनी 2-3 दिवस झाले त्याचा फोन पण लागत नव्हता, तर वहिनीलाच कसं तरी वाटत होतं. मग वहिनीनं म्हणलं थांबा मी तिथं पळत पळत जातो, पण तुला पर्यंत मला काहीच भेटलं नाही. आहे ना. हा पण नंतर म्हणलं अरे विनायक भाऊ वहिनीला फोन कर रे, माझं पिटुडो कसं असेल. तुम्हाला सांगू का त्याला जायला 3 दिवस लागले. कोणत्या जाजीनी गेला रे तो? काय जाजीचं नाव? अगं मुंबई टू गोवा जाज. माझ्याकडे आहे, मी ती व्हिडिओ काढून ठेवलेली आहे. अगं ग्रोईंग गाव आहे. ग्रोईंग गाव काय? ग्रोईंग ग्रोईंग. हा ती कोणती झाज म्हणते ना, त्या झाजी त्याला 3 दिवस लागले. त्याच्यामध्ये नेट नाही काय नाही, त्याला म्हणजे फोन नाही करता आला आम्हाला. म्हणजे विनायक भाऊनीच्या झाजीमध्ये असं देवासारखं बसलं होतं मित्रांनो, कारण की नेट नाही काही नाही नसलं तर विनायक भाऊ फक्त असं देवासारखा बसतो. काय चालू इकडं, काय चाललंय तिकडं, कशी असेल माझी ऋतू, काय करत असेल माझी ऋतू, स्वयंपाक जेवली वगैरे का नसेल, माझं माझ्या ऋतू, माझं पिटुडं कसं असेल. कानोळे बरोबर बोललोय मी. हा नाही तर ती नारायची शेंडी, नारायची शेंडी नाही आली होण्यास. चला मित्रांनो, हे पण स्वयंपाक करतील. मला पण शोरूमला जायचंय, गाडी काय आपली अजून झालेली नाही, ती गाडी पण मी घेऊन येतो. जय तुला यायचं माझ्यासोबत, यायचं तुला माझ्यासोबत, अंगावं नको घेऊ, यायचं तुला माझ्यासोबत. हा आता तुला मी अजिबात नेणार नाही, मला वाटलं तुला न्यायचं म्हणलं असं तुम्ही नेलं असत तुला. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो. चला बाय बाय. चला बाय करा. बाय बाय.